बहुचर्चित भारतीय घरफोडी प्रकरण अखेर 78 दिवसाचे अथक परिश्रम. मुख्य सूत्रधार बिहार राज्यातून अटक. गुन्ह्यातील बहुमूल्य हिऱ्याचे नेकलेस 25 लाख रुपयांसह मुद्देमाल हस्तगत. मुद्देमालासह घरफोडीतील हत्यार कटर आरोपीकडून प्रयागराजमधून जप्त. दिनांक 4/5/2024 रोजी पोलीस स्टेशन खदान येथील अप 385/24 कलम 457/380 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल असून तपासावर आहे. सदर गुन्ह्यातील घरफोडीमध्ये सोने चांदी तसेच रोख रक्कम असा 43,77,317 रुपयांची चोरी झाली होती. सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी माननीय पोलीस अधीक्षक अकोला यांनी लेखी व तोंडी आदेश देऊन सदर गुन्ह्यात उघडकीस आणणे कामी आदेशित करून सूचना दिल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सांगितले. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पथकातील पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळीच्या आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. परिस्थिती जन्म पुराव्यावरून गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हा घडल्यानंतर 48 तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपी निष्पन्न करून अहमदनगर जिल्ह्यातून आरोपी जिगर कमलाकर पिंपळे 37 वर्ष गंगापूर संभाजीनगर या ताब्यात घेऊन अटक केले होते. त्यानंतर सुनील विठ्ठल पिंपळे 50 गुरु धानोरा गंगापूर छत्रपती संभाजीनगर यास अटक करण्यात आली होती. केलेल्या तपासात पथकाला सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी विवेक उर्फ चावल्या कमलाकर पिंपळे वय 40 वर्ष राहणार ग्राम वझर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यातील सोने व डायमंड या दागिन्याची त्याने विक्री केल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने त्यास अटक करणे कामी पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी नमूद गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी याचा शोध घेऊन गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव पोलीस अंमलदार पथक गठीत केले. सदर गुन्ह्यात तपास पथकाने आरोपी शोधकामी 5 राज्यात 9,000 किलोमीटरचा प्रवास केला. तपास पथकाने आरोपी शोधकामी मध्य प्रदेशमधील विदिशा छनेरा खंडवा तसेच बिहारमधील आरा पुणपुण व उत्तर प्रदेशमधील प्रयागराज व कौशबर्बी जिल्ह्यात शोध घेण्यात आला. खदान पोलीस स्टेशनच्या परिसरात एक घरफोडी झाली होती. त्यामध्ये जवळपास 44 लाखाचा मुद्देमाल गेला होता. याची तपासासाठी LCBची टीम सतत आरोपीच्या मागे होती. त्यामध्ये जवळपास 78 दिवस नंतर मुख्य आरोपी अटक करण्यात आलेला आहे. यापूर्वी पण 2 आरोपी अटक करण्यात आलेले होते, परंतु मुद्देमाल हस्तगत न झाला होता. शेवटचे आरोपीचे सुराग भोजपूर जिल्हा बिहार या ठिकाणी लागला. त्याच्यानंतर आपली टीम त्या ठिकाणी पोहोचली, त्यांना ताब्यात घेतलं आणि मुद्देमाल यांनी इलाहाबाद या ठिकाणी विकलेला आहे तर त्या ठिकाणी पण आपली टीम गेली आणि जवळपास 25 लाखाचा मुद्देमाल सीज करण्यात आलेला आहे. आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये 3 आरोपी अटक असून 25 लाखाचा मुद्देमाल रिकवर झालेला आहे. राहिलेल्या मुद्देमालसाठी पण आपली LCBची टीम यामध्ये प्रयत्न करत आहे. मुख्य सहभाग यामध्ये PI शेळके, PI LCB, त्याचे सहकारी PSI जाधव आणि त्याची टीमचा होता. आणि AB News मराठीसाठी अकोला जिल्ह्यासह ब्युरो चीफ मोहम्मद जुनेद.